नमस्कार मित्रांनो, पाहूया संकीर्ण प्रश्न संग्रह 3 यातील प्रश्न क्रमांक 4। मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून द्या आणि चॅनलला सोबतच सबस्क्राइब करून घ्या। या आधीच्या प्रश्नांची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। चला तर मग पाहूया चौथे उदाहरण। तर चौथे उदाहरण दिले आहे की बिंदू ओ केंद्रबिंदू आणि रेख ए बी व ए सी हे स्पर्शिका खंड आहेत। जर वर्तुळाची त्रिज्या आर असेल आणि लेंथ ए बी बरोबर आर असेल तर चौकोन ए बी ओ सी हा चौरस होतो हे दाखवा। म्हणजे या ठिकाणी सांगितलं आहे की ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, ए बी आणि ए सी ह्या काय आहेत, स्पर्शिका खंड आहेत, आणि नंतर सांगितलं की ए बीची लांबी काय आहे, आरच्या समान आहे, म्हणजे त्रिज्येच्या समान आहे। त्यावरून जो चौकोन मिळणार ए बी ओ सी हा कोणता चौकोन चौरस आहे हे सिद्ध करायचे आहे। मग त्यासाठी सुरुवातीला आपण काय करू, आधी घेऊ पक्ष। तर मग पक्ष, तर या पक्षामध्ये काय लिहिणार, दिलेली माहिती काय दिलेली आहे की त्यांनी दिले ओ वर् बिंदू ओ वर्तुळ केंद्र आणि रेख ए बी व ए सी हे स्पर्शिका खंड आहेत। मग त्याप्रमाणे लिहिणार, तर या ठिकाणी लिहिणार की बिंदू ओ वर्तुळ केंद्र आणि रेख ए बी व रेख ए सी हे स्पर्शिका खंड आहेत। या दोन्ही स्पर्शिका खंड आहेत। आणि जर वर्तुळाची त्रिज्या आर असेल, वर्तुळाची त्रिज्या आर आणि लेंथ ए बी बरोबर आर आहे, या ठिकाणी लिहिणार आणि वर्तुळाची त्रिज्या आर व लेंथ ए बी बरोबर आर आहे, तर हे दिले तुम्हाला पक्ष। मग त्यावरून तुम्हाला साध्य काय करायचं आहे की चौकोन ए बी ओ सी हा चौरस होतो। मग साध्यमध्ये लिहिणार काय लिहिणार, तर चौकोन ए बी ओ सी हा चौरस आहे हे करायचं आहे सिद्ध, म्हणून हे झालं साध्यामध्ये लिहिलेलं। मग आता यात मग त्यासाठी चौकोन ए बी ओ सी पाहिजे, ए बी ओ सी। मग त्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन करून घेऊ की दोन्ही त्रिज्या काढून घेऊया। मग या ठिकाणी दोन्ही त्रिज्या काढलेल्या आहेत आणि हे काय, ही पण काय असणार त्रिज्या आर, ही पण आर। मग आता या ठिकाणी मग आपण काय करणार, रचना काय केली आहे, रचना। मग रचनेमध्ये सांगणार की रेख ओ बी आणि ओ सी काढली, रेख ओ बी व ओ सी काढली। मग आता याची द्यायची असणार सिद्धता, तर मग सिद्धतेसाठी मग आता लिहिणार सिद्धता। मग सिद्धतेमध्ये पहा सुरुवातीला काय असणार की या ठिकाणी ओ बी आणि ओ सी ह्या दोन्ही काय आहेत, समान आहेत। का समान आहे, तर ह्या दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या आहेत। आपण काय करणार, तर सुरुवातीला ओ बी ओ सी ए बी आणि ए सी यांना समान दाखवू, म्हणजे हा समभुज चौकोन मिळेल। मग त्यात सुरुवातीला ओ बी आणि ओ सी ह्या काय आहेत, समान आहेत। मग या ठिकाणी लिहिणार की रेख ओ बी एकरूप रेख कोणती असणार, ओ सी, ओ सी। का हे काय एकरूप आहेत, तर ह्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत,
या दोन्ही काय आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, याला तुम्ही देणार समीकरण एक। मग नंतर यात ए बी हा कोणाच्या समान आहे, आरच्या समान आहे, पक्षामध्ये दिला आहे, आणि नंतर इथे लिहिणार की ए बी हा समान आहे, इक्वल आहे आरच्या, त्याला इक्वल जरी लिहिलं तरी चालेल आरच्या, हे कशावरनं, तर हे तुम्हाला दिलं आहे पक्षामध्ये, हे दिलं आहे तुम्हाला पक्षामध्ये, हे घ्या समीकरण दोन, याला मानू समीकरण दोन। म्हणजेच आता हा समान सांगितला गेला आहे याच्या, आता या ठिकाणी हा ए बी आणि ए सी याला समान दाखवायचं, तर मग या ठिकाणी प्रमेय वापरणार, कोणते प्रमेय, की वर्तुळाच्या बाह्यबिंदूपासून वर्तुळाला दिलेल्या स्पर्शिका ह्या काय असतात, एकरूप असतात, कोणत्या प्रमेयानुसार, तर स्पर्शिका खंड प्रमेयानुसार, स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार वर्तुळाच्या बाह्यबिंदूपासून वर्तुळावर दिलेल्या स्पर्शिका काय असतात, एकरूप असतात। म्हणून या ठिकाणी सांगणार की ए बी ही एकरूप असणार, इक्वल असणार कोणाच्या, ए सीच्या, ए बी एक इक्वल ए सी कशावरनं, तर हे असणार स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार, हे असणार स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार, याला नाव देऊन द्या, हे असणार तुमचं समीकरण तीन। मग तुम या ठिकाणी समीकरण एक दोन तीन यावरनं काय मिळणार पा, ओ बी आणि ओ सी समान, ओ बी ओ सी समान, नंतर ए बी हा आरच्या समान, ए बी हा आरच्या समान म्हणजेच ओ बीच्या समान, आणि ए बी आणि ए सी समान, ए बी आणि ए सी समान म्हणजे हा पण काय असणार, आर असणार, म्हणजेच चारही बाजू काय मिळणार, समान मिळणार। म्हणून या ठिकाणी लिहिणार की चौकोन ए बी ओ सी मध्ये, तर ए बी ओ सी मध्ये काय मिळणार, ए बी इक्वल असणार ए सी, इक्वल असणार ओ बी, इक्वल असणार ओ सी, तर हे कशावरनं मिळणार, तर समीकरण हे मिळणार एक दोन व तीन वरून। तर मग या ठिकाणी ए बी ए सी ओ बी ओ सी हे काय मिळाले, समान मिळाले, ए बी ए सी ओ बी आणि ओ सी हे समान आहेत। मग आता चारही बाजू समान आहेत, चौकोनाच्या चारही बाजू समान आहेत, म्हणून काय असणार, तर म्हणून या ठिकाणी म्हणून लिहिणार की म्हणून चौकोन ए बी ओ सी हा समभुज चौकोन आहे। मग ज्याच्या चारही बाजू समान आहेत तो कोणता चौकोन असणार, समभुज चौकोन असणार। मग आता या ठिकाणी समभुज चौकोनापर्यंत आणले, पण आपल्याला पाहिजे काय, चौरस सिद्ध करायचं आहे। मग आता या ठिकाणी हा समभुज चौकोन आहे, मग ह्या समभुज चौकोनामध्ये हा कोण काय आहे, काटकोन आहे, म्हणजेच लंब आहे, ओ बी काय असणार, लंब असणार ए बी वरती, म्हणजेच काय असणार, कोण ओ बी ए काय काय असणार, तो 90 अंशाचा। मग समभुज चौकोनामध्ये जर एक कोण काटकोन असेल तर तो काय असतो, समभुज चौकोन हा चौरस असतो। म्हणून या ठिकाणी येणार की स्पर्शिका खंडाच्या प्रमाणानुसार काय असणार, या ठिकाणी ए बी वरती परपेंडिक्युलर असणार हा कोणता, तर ओ बी। मग या ठिकाणी येणार हा ओ बी लंब आहे ए बी वरती, ओ बी लंब आहे ए बी वरती, हे कशानुसार, तर हे असणार स्पर्शिका त्रिज्या प्रमेय, स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार हा काय असणार, ओ बी, ओ बी हा लंब असणार ए बी वरती, म्हणून या ठिकाणी कोण ओ बी ए, कोण ओ बी ए बरोबर काय असणार, 90 अंश, कोण ओ बी ए काय असणार, 90 अंश। म्हणून या ठिकाणी चौकोन, म्हणून या ठिकाणी सांगणार की समभुज
चौकोनाचा एक कोन काटकोन आहे। या ठिकाणी म्हणून काय लिहिणार की म्हणून चौकोन ए बी ओ सी हा काय आहे चौरस आहे हे सिद्ध होईल। म्हणजेच याप्रमाणे काय असणार कोणत्याही समभुज चौकोनाचा एक कोन जर काटकोन असेल तर काय असणार त्याचे सर पूर्ण कोन काय असतील काटकोन असतील व पूर्ण कोन काटकोन आहेत म्हणून दिलेला कोन ए बी ओ सी हा काय असणार चौरस असणार। याप्रमाणे ह्या प्रश्नाला सिद्ध करायचे असेल। मित्रांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, त्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते। धन्यवाद।